मित्रांनो, तिथून चांगली पायरी होती वर चढण्याकरिता, तिकडनं अशीच ती येऊ शकत होती, पण नाही आम्हाला इथून चढायचं. इथून मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्व एकदम मस्त आणि मजेत असाल. तर मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि आपण सकाळी सकाळी निघालो आहोत ट्रेक करिता. तर आजचा जो टार्गेट आपण निवडला आहे तो असणार आहे रायगड जिल्ह्यामधल्या पाली या गावाजवळ असलेला सरसगड किल्ला. तर हा माझ्यासाठी खूप मी एक्साइटेड आहे या ट्रेक करिता. खूप ॲडव्हेंचर आणि थ्रिलने भरलेला असणार हा ट्रेक असणार आहे आपला. आणि आजच्या या ट्रेकवरती मी आणि माझी बायकोच निघालो आहोत. आणि सकाळचं एवढ्या लवकर निघण्याचं कारण एक आहे की आता उन्हाळ्याचे दिवस चालले आहेत आणि आपल्याला ऊन लागायच्या आधी त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये सापडूनही आपण, म्हणून आपण लवकर निघतोय. तर आता चला, जास्त उशीर न करता आपण निघूया आपल्या प्रवासाला. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत पाली या गावामध्ये. आणि सरसगडाकडे जाण्याकरिता मुख्यतः दोन वाटा आहेत. एक आहे मंदिराच्या मागच्या बाजूने आणि दुसरी जागा, आज आम्ही दुसऱ्या जागेवरून चढतोय. फर्स्ट टाइम आलोय मी, पण आज इथल्याच काही लोकल माणसांनी मला सांगितलं की मेन रोड पासून एक कन्स्ट्रक्शन चाललेली बिल्डिंग आहे, त्याच्याच लेफ्टने वरती आला की एक तळी नावाचं गाव आहे, त्या गावातून 25 ते 30 मिनिटांमध्ये सरसगडाकडे जातो आपण. 9:10 आहेत आणि आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. थोडंसं ऊन वाढायला लागलंय, बट काही हरकत नाही आहे. पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे 3-4 तासात होते. या किल्ल्याच्या पूर्वेला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सुधागड, घनगड, कोरीगड, तैलबैला, खंडाळाघाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याचे कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलुक या गडावरून दिसतो. तर मित्रांनो, आता आपण नुकतं 20 मिनिटाच्या ट्रेकला सुरुवात केली, 20 मिनिटं झाली आहेत. इथे आता पाली गावामध्ये पोचल्याच्या नंतर एका व्यक्तीने मला सांगितलं की तळी या गावामध्ये जायचं, तिथे बाईक वरपर्यंत येते. तर बाईक मी तिथे पार्क केली तळी गावामध्ये. थोडासा चढ आहे त्याच्यामुळे थकवा जाणवतोय आणि उन्हाचा टाईम आहे. ऊन जसं जसं चढत राहणार आता तसं तसं गरम व्हायला लागणार. आता पूर्ण घामानं भिजलो आहे. तर मित्रांनो, हे आहे तळीगाव आणि ह्या तळीगावाच्या पायथ्याशी आपण आपली गाडी लावलेली आहे. तळीगावामध्ये गाडी लावलेली आहे आणि इथून आपण असं ट्रेक करत करत ह्या मार्गाने आलेलो आहे. हार्डली 20 मिनिटं लागलेत आणि आपल्यासमोर आता पाहायला भेटतो आपल्याला सरसगडाचा जो बुरुज आहे तो आपल्याला दिसून राहिला आता. आणि ही माझी बायको चाललेली आहे ट्रेक करत करत हळूहळू. रस्ता थोडा चढाचा असल्यामुळे धाप लागते, दम लागतो आहे आणि त्यात ऊन आता वाढायला लागलेलं आहे. पण काही हरकत नाही, थकायचं नाही, काय नाही, आपलं चलत राहायचं. तर मित्रांनो, एवढीशी ट्रेकिंग करून ही बघा थकली आहे. आणि टोटल 20 मिनिटांमध्ये आम्ही किती, 25 मिनिटं, अर्धा तासामध्ये मित्रांनो आम्ही इथे पोचलो आहे. आता आम्ही कुठे पोचलो नेमकं ते हे पाहू शकता. तर इथे आपल्याला दिसते दगडामध्ये कोरलेल्या या छोट्याशा पायऱ्या आहेत आणि तिथून मग आपल्याला ह्या पोर्शनमध्ये जायचं जिथे अजून कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, कातळ दगडामध्ये. मित्रांनो, आपण ह्या इकडून असं आल्याच्या नंतर ह्या अशा कातळ दगडातील छोट्याशा पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या पार करून आपण इथून असं आल्याच्या नंतर इथे आपल्याला पाहायला भेटते या दोन डोंगरांच्या मधनं आपल्याला जायचं आहे असं वरती पायरी आहे. आणि ह्या पायऱ्यांच्या इथून तिथे पोचायचं आपल्याला आणि तिथे पोचल्याच्या नंतर तिथून आपल्याला वरती जायचं आहे. तर आता आपण पहिले इकडनं जायचा प्रयत्न करूया. इथे सगळं पाहू शकता की दगड जे आहे ते ढासाळलेले आहेत आणि इथून जात असताना जरासुद्धा मस्ती, मजाक, मस्करी न करता
एकदम फुल कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला हा पोर्शन पार करायचा आहे. आता ए तिथे सरळ नाही, हे बघ इथे वळायचं. हा मग तुला इथेच बोललो, तर इथून आपल्याला असं वरती ह्या दगडातून वरती जायचंय तिकडे. तर आता हिला फर्स्ट टाइम करते असा ट्रॅक, एकदम डिफिकल्ट वाल्यावरतीच घेऊन आलो हिला मी, तर शिकलं पाहिजे. थोडीशी घाबरते बट होऊन जाईल. तिच्यासोबत मी आहे आणि आज मित्रांनो शुक्रवारचा दिवस आहे आणि अख्ख्या गडावरती आणि ह्या ट्रेकला फक्त आम्ही दोघेच आहोत, दुसरं कोणीच नाही आहे. त्यामुळे जास्त आम्ही रिस्क घेणार नाही आणि फार काळजीपूर्वक आम्ही हा ट्रेक करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की गडावरती आमच्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे. त्यामुळे लास्ट एक वर्षापासून बरेच गड किल्ले एक्सप्लोअर करतो आहे, त्यामुळे जरा एक्सपिरियन्स आला आहे अशा गोष्टींना टॅकल करण्यासाठी. पण आपण अशा गोष्टीं म्हणजे अशा गोष्टीला एक अनुभव भेटतो आपल्याला की अशा टायमाला आपल्याला किती फोकस आणि कॉन्सन्ट्रेट राहायचं आहे. लेफ्ट लेग वरती टाक. आता आले बघ खाली, एवढ्या लांबून बघून बघून आले बघ. तर पाहू शकता मित्रांनो हे वरून पळत पळत आली, आम्हाला बघून वरून पळत पळत आली आहे. तसं आम्ही बिस्किट घेतलेलं आहे तिच्यासाठी, म्हणजे आम्ही जेव्हा पण गड किल्ल्यांवरती येतो ना तर मित्रांनो आम्ही बिस्किट्स कॅरी करतो, कारण की जितक्या पण गड किल्ल्यांवरती आम्ही आतापर्यंत गेलेलो आहे प्रत्येक गड किल्ल्यावरती एक ना एक डॉग आमच्या बरोबर येतोच, कधी दोन दोन येतात, म्हणून आम्ही बिस्किटची पुढे कॅरी करतो. त्यांनाही देता येतं आणि आपण आपल्यासाठी पण वेगळा कॅरी करतो. छोट्या छोट्या कातर दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत जे अगदी आपल्या पंजा पायाच्या पंजाच्या अगदी अर्धाच येतात, त्याच्यामुळे थोडस सांभाळून आपल्याला पाय ठेवावं लागतंय. आता आम्ही असंच ती पायर दुसऱ्या कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्या पार केल्याच्या नंतर आत्ताशी आम्ही वरच्या साईडला आलेलो आहे. आम्हाला बघून खाली पळत पळत आली, एक अख्खा पुडा मारीचा खाल्ला. हे कसं वाटतंय मग? लाजते, कॅमेरा शाय वाटतं. ही माझ्यासारखीच कॅमेरा शाय वाटते. आधी मी पण कॅमेरा शाय होतो, नंतर सवय झाली. मग कसं वाटतं एक बिस्किटचा पुडा खाल्ल्यावर? अजून खायचंय का? अर्धा खाल्ला का? का अर्धा खाल्लास? हे पूर्ण मातीने भरलेली आहे चिखलाने, कदाचित वरती चिखलामध्ये बसली असेल त्याला गर्मीमुळे, त्यांनाही बरं वाटत असेल. मग कसं वाटतंय तुला? सध्या तरी काय नाही वाटत, खाली उतरताना नाही सांगू. दे आर व्हेरी लॉयल टू देअर टू दॅट बिस्किट्स. एक बिस्किट की ताकद तुम क्या जाणो. मित्रांनो आत्ताशी आपण आलो आहोत, म्हणजे सरसगडाच्या आपण महादरवाज्यातनं एंट्री केलेली आहे आणि वरती आपण येतो त्या टायमाला आपल्याला पाहायला भेटतं महादरवाजा. ह्या महादरवाज्यातनं एंट्री केल्यावरती आपण उजव्या साईडला वळालो आणि आपल्याला एक असा दिंडी दरवाजाचा बोर्ड लावलेला आहे. त्या दिंडी दरवाज्यातून आता मी दिंडी दरवाजाच्या बाहेर आहे आणि इथे पाठी पाहू शकता पाली गाव आहे इथे खाली. आणि आता असंच दिंडी दरवाजा एक्सप्लोअर केल्याच्या नंतर आता आपण निघालो आहे गडाचा जो मुख्य पोर्शन आहे तो आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. Thank you.
मित्रांनो, तिथून चांगली पायरी होती वर चढण्याकरिता, तिकडनं अशीच ती येऊ शकत होती, पण नाही आम्हाला इथून चढायचं इथून. आणि आता बघा कसं खेळते, बघा ते बघा, फक्त इथून त्या साईडला जाऊन इकडे येण्याकरिता आता बघा किती वेळ लावणार, फक्त बघत राहा. मी तिला बोलतोय सुद्धा की आसपास नीट बघ, कुठनं तुला सोयीस्कर पडेल ती जागा शोध आणि चल. अजून तिची बत्ती क्लिक होत नाही आणि सध्या अशा पोझिशनला आहे की ती ना हलू शकत ना डुलू शकत. पहिलं मला इकडे सांग, तुला इथनं चढायची गरजच काय होती एवढ्या सुंदर पायऱ्या सोडून. हा आता शिडीवर पोहोचली, किती बराबर 1.25 मिनिटानंतर ती पोहोचली त्या शिडीवरती. जिथनं यायचं असतं ना तिथनं नाही, आम्ही करणार स्टंट, बेअर ग्रिल्स बनवत होतो आम्ही इकडनं येऊन. मित्रांनो, आता आपण आलो आहोत सरसगडा किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती आणि इथे असे 2 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आता हा पाहू शकता इकडे एक देखील आहे. आता जसा जसा मी याच्या रेंजमध्ये येतो आहे ना, हा आवाज करतो आहे असा. तर पहिल्यांदा जेव्हा सडनली आवाज केलेला तेव्हा मी जरा बाचकलेलो की अचानक असा सायरन कुठे वाजायला लागला. आणि आता आपण निघालो आहोत ह्या दिशेने खाली, तर बाले किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं केदारेश्वर मंदिर आहे. तर आता मग तिथे निघालो आहे आणि ह्याच केदारेश्वर मंदिर, हे समोर मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या मंदिराच्या पाठच्या बाजूला तलाव आहे जे आता सध्या खराब अवस्थेत आहे. मित्रांनो, केदारेश्वर मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांती केल्याच्या नंतर आपण आता निघालो आहे बाले किल्ल्याहून खाली जाणार आपण. आणि खाली गेल्याच्या नंतर महादरवाजा जिथून आपण आत आलो तिथेच डाव्या बाजूने आपण पाण्याच्या टाक्या आहेत त्या भागाला आपण एक्सप्लोअर करत करत आता आपण जाणार आहोत बल्लारेश्वर मंदिराच्या मागच्या साईडने जो रस्ता येतो म्हणजे दिंडी दरवाजा, तर त्या भाग तिकडे आपण आता जाणार आहोत. लास्ट 4-5 दिवसापासून जी गर्मी वाढलेली आहे ना ती भयंकर वाढलेली आहे. भट्टीजवळ बसून ते वाफ कशी लागते तसं हालत आहे. अख्खा माझा शर्ट, माझा जो कार्गो आहे तो पूर्ण घामाने ओला झालेला आहे. हालत खराब आहे सध्या. 5 लिटर पाणी आणलं होतं, त्यातलं आताशी किती संपलं? 1.5 लिटर? 1.5 संपलं, अजून आपल्याकडे पाणी आहे, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. तर इथे पोहोचल्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं एक अशी मोठी पाण्याची टाकी आहे आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण वरती शेवाळ शेवाळलेलं पाणी आहे आणि थोडा कचरा आहे, तर हे पिण्यायोग्य तर पाणी अजिबात नाही आहे. आणि आपण सुरुवात जी केलेली ती इकडून आपण आलेलो असं महादरवाजातून. इथे पहारेकरी चौकी आहे आणि त्याच्यासमोर एक दिंडी दरवाजा होता, तो दरवाजा पाहिला, पहारेकरी चौकी पाहिली आणि ह्या दिशेने आपण गेलेलो बाले किल्ल्याकडे. तर बाले किल्ल्याचा परिसर आपण सर्व फिरून झालेलो आहोत आणि मग इकडे आपण आलो आहोत पाण्याच्या टाक्याकडे. आता असंच पाण्याच्या टाके बघत बघत आपण या दिशेने असं राईट मारत आपण सगळा परिसर फिरत फिरत जो शेवटचा म्हणजे जो पाली गावातनं येणारा दरवाजा आहे तिकडे आपण आता जाणार आहोत. मित्रांनो, पाण्याच्या टाक्याच्या इकडून थोडंसं पुढे आल्यावरती इकडे आपल्याला एक आणखीन एक दरवाजा पाहायला भेटतो. तर आता आपण इथून खाली पाहायला निघतो आहे की इथे नक्की आहे काय. आता सरसगडावरती येत असताना तू मित्रांनो एक गोष्टीची काळजी नक्की घ्या, ग्रुपने या. दुसरी गोष्ट आहे म्हणजे आसपासला चालताना आता एक सरसगडावरती बरेचसे हे आहेत, गवत आहेत, अडचण आहे, त्याच्यामुळे काय होतं की इथे साप वगैरेचा वावर जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आता बघा मी खाली उतरत होतो तर मला साप दिसला. मित्रांनो, इथे देखील आपल्याला पाहायला भेटते पाण्याचं टाकं आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते दगडी पडलेली आहे. तर कदाचित ही दगडी हे पावसामुळे जे अतिवृष्टी होते त्याच्यामुळे जे दगड पडतात
हे त्यातलीच मोठी एवढी मोठी मोठी दगडं आहेत. आणि ह्या परिसरामध्ये पाहू शकता अशा अनेक मोठी दगडी ढासळलेली आहेत, पडलेली आहेत. आणि असं वाटतं आता ही जी आपल्याला पाहायला भेटते ही दगडी अशी लावलेली आहेत, कदाचित ह्या तटबंदीचं काम सुरू असेल. आत्तापर्यंत मी जिथपर्यंत पाहिलं आहे तिथपर्यंत गडाला कोणत्याही प्रकारची तटबंदी नाही आहे. मित्रांनो, आता जी तुम्ही पाऊल वाट पाहत आहात, बल्लारेश्वर मंदिराच्या मागून येणारी पाऊल वाट आहे. आणि ह्याच पाऊल वाटाने जर तुम्ही आला तर तुम्हाला दीड ते दोन तास लागतो ह्या दरवाज्याकडून. ह्या जे आता हा एक डोंगराचा बुरुज दिसतोय आणि मी जिथे आता उभा आहे हा एक बुरुज, ह्या दोन्ही बुरुजांच्यामध्ये एक पायरी जाते. ती पायरी जवळजवळ एक एक पायरीचं अंतर 1.5 फुटाचं असल्यामुळे ती जरा दमछाक करणारी पायऱ्या आहेत. आणि त्याच पायऱ्यांचा थ्रिलिंग ॲडव्हेंचर असतो जो आपण ह्यावेळी मिस केला. काही हरकत नाही आहे, पण नेक्स्ट टाईम आपण मे बी अजून 4-5 महिन्यानंतर जेव्हा आपले बाकीचे मंडळी देखील येणार आहेत त्यांना आपण ह्या मार्गाने आणू नेक्स्ट टाईम. आणि ही पाहू शकता तुम्ही आता इथे खाली आहे अशी पायऱ्या, ह्याच पायऱ्या आपल्याला नेतात ह्या दिंडी दरवाजाकडे. तर ह्या अशा काही पायऱ्या आहेत ज्या दोन डोंगराच्या मधून जाणारी ही पायरी आहे. आणि हीच पायऱ्या आहे ज्या दमछाक करतात माणसाला. फायनली मित्रांनो, आज आपण आपला टार्गेट जो होता सरसगडचा ट्रॅक हा कम्प्लीट केलेला आहे. आणि सरसगड पूर्ण एक्सप्लोअर करून झाल्याच्या नंतर आम्ही जेव्हा उतरत होतो त्या टायमाला बरीच गर्मी वाढलेली आणि पाणी असूनसुद्धा म्हणजे ना प्रत्येक 10 मिनिटाने आम्हाला पाणी प्यावं लागायचं एवढी गर्मी वाढलेली आहे. तर मित्रांनो, ह्या गर्मीमध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये मी नक्की सजेस्ट करेन की काही पण करून सकाळी लवकर येऊन ट्रेकला सुरुवात, कारण 12:00 आतमध्ये खाली उतरा. अदरवाईज तुम्ही थोडा वेळ तिथे वरती थांबून ऊन जसं उतरायला लागेल त्यानंतर तुम्ही उतरायला सुरुवात करा. तर हे नक्की मी तुम्हाला सजेस्ट करेन. भरपूर पाणी कॅरी करा तुमच्यासोबत. आणि दुसरी गोष्ट, आता एक गंमत आमच्यासोबत अशी झाली की जो गडावरती नेहमी जो डॉगी तिथंच थांबायचा तो डॉगी आज गाववालेसुद्धा बोलायला लागले की तो डॉगी गडावरतीच असतो, कधी खाली येत नाही. आज आमच्याबरोबर खाली आला आहे. आणि आता मी घरी निघालेलो तर बाईकचा पाठलाग करत 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 इथपर्यंत येऊन थांबला. आता मला समजत नाही की मी काय करू, हा जात कसा जाईल. तर ती वफादारी माझ्या अंगी येते, कारण की मी मला जायचं घरी आणि हे पाठलाग करते पळतंय गाडीच्या पाठीत. पुढे गेलास की पुढे जा, घरी जा, जा घरी, पुढे जाऊन परत बघतोय तेव्हा ह्याला डिस्ट्रॅक्ट करून मी निघायचं सटकायचं बघतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.